नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? अशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. तर चला, एक कोलगेट स्माईल माझ्यासाठी, एक कोलगेट स्माईल स्वतःसाठी, एक युनिव्हर्ससाठी आणि एक आपल्या बाबांसाठी. बाबा किती छान आशीर्वाद देतात ते बघा. तर या ह्याला मला तुम्हाला भविष्य आणि बाबांची कार्ड सांगणं झालं नाही, त्यासाठी खूप खूप सॉरी. मी खूप प्रयत्न करेल की तुम्हाला दर रविवारी भविष्य पण कळावं आणि हे पण कळावं त्यासाठी. चला, आपण सध्या बघत आहोत लक्ष्मीप्राप्तीचे उपाय. तर कर्ज परतफेड व्हावी लवकर किंवा इन्कम वाढावा यासाठीचा कालचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तर जरूर सांगा. आणि आजचा व्हिडिओ पण बघा की ज्यांना लक्ष्मीप्राप्ती, कर्ज वगैरे डोक्यावर नाही आहे, पण पैसा जास्त व्हावा, धंदा व्यापार जास्त व्हावा, यासाठी आलेला पैसा पुरवठी राहावा यासाठी घरातल्या घरात तुम्ही काय उपाय करू शकता हे घेऊन मी आज तुमच्यासाठी आलेली आहे. तर मागं पण तुम्हाला सांगून झालंय की 14 रत्न जी निघाली सागर मंथनाच्या वेळी, लक्ष्मी माता निघाली तिच्याबरोबर, जी 14 रत्न निघाली त्यामध्ये कवडी ही तिची बहीण मानली जायची आणि कवडी ही त्यांच्याबरोबरच निघालेली एक आहे. त्यामुळे कवडी जिथं आली तिथं माता लक्ष्मी आलीच आली किंवा तिथं माता लक्ष्मी खूप खुश होते हेच आपण आजपर्यंत शिकलेलो आहोत किंवा पाहिलेलं आहे. यासाठी दिवाळीला आपण यावर्षी कवड्यांचे दिवे आणलेले आहेत आणि त्याच्यामध्ये घालणार आहोत आपण मनी कॅन्डल. या सगळ्या गोष्टींची तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्हाला बघावं लागेल दुपारी 3 वाजता लाईव्ह सारिका लाईफस्टाईलमध्ये. तुम्हाला एक से एक दिवाळीसाठी वस्तू मिळतील, सुपर डुपर हिट वस्तू सगळ्या आहेत, छान छान पोटल्या मिळतील, बरंच काही मिळेल तुम्हाला लाईव्हमध्ये अगदी होलसेल दरामध्ये. कुणाला साड्यांचा होलसेल दरामध्ये साड्या एकदम घ्यायच्या असतील तरी आपल्याकडे आहेत फेस वॉश आहेत, क्रीम्स आहेत. तुम्ही माझ्याकडनं घेऊन तुमचे स्टिकर लावून तुमच्या नावावर सेल करू शकता. तुम्हाला हव्या त्या किमतीमध्ये तुम्ही सेल करू शकता. फक्त मला म्हणायचं नाही तू या किमतीमध्ये ताई तू का सेल करतेस आणि या किमतीमध्ये तू कर म्हणून, नाही. माझ्या घरचं आहे त्यामुळे मी कोणत्याही किमतीत सेल करू शकते. काळी मेहंदी आपली भारतभर प्रसिद्ध झालेली आहे. सांगू शकत नाही तुम्हाला मी की रोजची मेहंदी आपल्याला किती लागते, एवढी काळी मेहंदी सगळ्यांना आवडते. तर तुम्ही तुमच्या घरात बसून लघुउद्योग हे सुद्धा चालू करू शकता आणि अनेक मैत्रिणी आपल्या करत आहेत. त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा लहान मुलं असतील, घराच्या बाहेर जाता येत नसेल, अजून काही असेल तर या गोष्टी करू शकता. तर चला आज बघू आपण कवडीला आपण कशा प्रकारे अनोखा उपाय आहे, फार वर्षापूर्वी लोक करायची तो उपाय आहे हा. कवडी घरात ठेवून किंवा कवडी पर्समध्ये ठेवून आपण कसं पैशातला आकर्षित करून घेऊ शकतो किंवा लक्ष्मी मातेला आपल्यापाशी ठेवून घेऊ शकतो, कमी खर्च आणि जास्त इन्कम होऊ शकतो यासाठी कवडीची पूजा आपल्याला कशी करायची आहे. तर बाजारातनं एकच पिवळी कवडी आणायची आहे, नाही पांढरी, पिवळी कवडी व्यवस्थित बाजारातनं घेऊन यायची आहे. शुक्रवारी संध्याकाळी आपल्याला पूजा करायची आहे. तुम्ही आदल्या दिवशी कवडी आणा, अगर शुक्रवारी आणा, कधीही आणली तरी चालेल. कवडी घरात आणल्यावर तिला गंगा जलानं स्वच्छ धुवून घ्यायचंय आणि लाल कापडाच्या छोट्याशा कापडावर, चौकोनी जो छोटा कापडाचा तुकडा कॉटनचा कापा, आणि त्याच्यावर ती कवडी ठेवायची आहे. त्यानंतर त्या कवडीला गुलाबाचं अत्तर, गुलाबाचं फूल, गुलाबाची उदबत्ती या सगळ्या गोष्टीनं आणि थोडेसे ह्याच्या गुलाब पाण्यामध्ये भिजवून त्याच्यावर थोडंसं कुंकू टाकून तयार केलेल्या अक्षदा हे सगळं त्या कवडीला व्हायचं आहे. मनोभावे नमस्कार करायचा आहे, हे माता लक्ष्मी तू माझ्या घरी ये, माझ्यावर प्रसन्न हो आणि माझा धंदा व्यवसाय व्यापार जे काही तुमचं आहे यामध्ये बरकत होऊ दे, नोकरीमध्ये प्रमोशन मिळू दे, नोकरी लागू दे. ज्या गोष्टी पैशासाठी तुम्ही कमवता, प्रत्येक जण हे पैसा कमवण्यासाठीच कष्ट करत असतं, मग त्या त्या माध्यमांमध्ये तुम्ही जिथं काम करत असाल तिथं आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घ्यायचं आहे. शुक्रवारी पूजेची सुरुवात करून स्वतःच्या अडचणी सुतकं हे सगळं बघायचं आहे. 7 दिवसामध्ये गॅप पडला तर हा उपाय कामी येणार नाही, तुम्ही पुन्हा पहिल्यापासून करू शकता. कवडी पण ती तुम्हाला चालणार नाही, ती कवडी तुम्ही पाण्यात विसर्जन करून देऊन दुसरी कवडी आणायची आहे. कोणत्याही प्रकारे 7 दिवस हा उपाय आपल्याच देव्हाऱ्यात झाला पाहिजे. अफलातून उपाय आहे आणि ह्याचे रिझल्ट पण खूप छान आहे हे लक्षात घ्या. 7
म्हणजे शुक्रवारी सुरुवात केल्यावर पुढच्या शुक्रवारपर्यंत रोज याच प्रकारे पूजा करायची आहे. पहिली जी वाहिलेली गंधफूल अक्षदं आहेत ती एका दुसऱ्या छोट्याशा पिशवीत काढून ठेवायची आहे. कवडी पुन्हा गंगा जलानं धुवायची आहे, गुलाब जलानं धुवायची आहे आणि त्याच प्रकारे पूजा करायची आहे. रोज पूजा करून झाल्यावर किंवा पूजा करताना श्री सूक्त म्हणायचं आहे. ज्यांना श्री सूक्त म्हणता येत नाही त्यांनी मोबाईलवर लावलं तरीही चालेल. गुलाबच वापरायचं आहे हेही काय लक्षात ठेवा. पुढच्या शुक्रवारी ह्याला लक्ष्मी देवीला खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे. आता ही खीर तुम्ही शेवयाची करू शकता, अगर ही खीर तुम्ही साबुदाण्याची करू शकता. तांदळाची खीर आपल्याला करायची नाही आहे, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. पांढऱ्याच वस्तूची खीर करायची आपल्याला. शेवया किंवा साबुदाणा याची खीर तुम्ही करू शकता. त्याचा नैवेद्य दाखवायचा त्या शुक्रवारी. नैवेद्य घरातल्या सगळ्यांनी मिळून खायचा आणि शनिवारी सकाळी उठल्यावर आंघोळ झाल्यावर ज्या प्रकारात त्याच्यात फूल असेल, अक्षदा असतील, सगळं असेल, त्याच प्रकारे ती कवडीची छोटीशी पोटली शिवून टाका किंवा गाठ मारून त्याची पोटली करा आणि ती पोटली तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवा, तुमच्या गल्ल्यामध्ये ठेवा, तुमच्या व्यापार जिथं आहे तिथं ठेवा, जिथनं तुम्हाला लॉकरमध्ये ठेवा. पैशाचा सोर्स येतो त्या पैशाच्या ठिकाणी ती कवडी ठेवा. आश्चर्यकारकरित्या फरक बघा. काही काही दिवसांना जर तुम्हाला वाटलं की कवडीची ही थोडीशी कमी झाली आहे तर तिथं तुम्ही पुन्हा कवडी बदलू शकता, पुन्हा 7 दिवसाची पूजा करू शकता आणि पुन्हा पुन्हा कवडी आपली आपली सिद्ध करून या प्रकारे वापरू शकता. श्री सूक्त लक्ष पूजा चालू असताना लावणं अतिशय गरजेचं आहे. पूजा सकाळी करा, संध्याकाळी करा, ज्यावेळी तुम्हाला वेळ असेल आणि ज्यावेळी तुम्ही शुद्ध असाल म्हणून आंघोळ झाल्या झाल्या करा. संध्याकाळी कामावरनं जाऊन करायची असेल तर आंघोळ करून करा. तुम्हाला माहीत आहे लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय आहे ती म्हणजे स्वच्छता. त्याच्यामुळं स्वच्छपैकी आंघोळ करून ही पूजा करा. तर हा छोटासा घरगुती उपाय तुम्हाला कसा वाटला यासाठी छान छान कमेंट करा. दुसऱ्या सर्व गोष्टी किंवा काही हवं असेल तर वरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. आणि सारिका लाईफस्टाईल 3 वाजता बघायला विसरू नका. होलसेल रेटमध्ये ब्युटी आयटमपासून, साड्यांपासून, पर्सपासून तुम्हाला हवं ते तिथं मिळत असतं. त्यामुळं सारिका लाईफस्टाईलला लाईव्हला 3:30 वाजता यायला विसरू नका. धमाकेदार ऑफर आपण तिथं चालू केल्या आहेत. पोटल्या हव्या आहेत, क्रिस्टल हव्या आहेत. ॲडव्हान्स पेमेंट ग्रुपमध्ये दिवाळी धमाका ॲडव्हान्स ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर ॲडव्हान्स पेमेंट जरूर करा, म्हणजे तुम्हाला त्या ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल आणि लवकरात लवकर वस्तू तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला तर छान छान कमेंट करा. टाटा, बाय बाय.